रामटेक के एसडीओ वंदना सोरंगपते पर 14 जनवरी को रेती माफियाओं ने जानलेवा हमला किया था। सावनेर पार्षद रामटेक और पूरे नागपुर जिले में रेत माफिया बढ़ गए हैं और एसडीओ सोरंगपते पर हमला करने वालों पर कड़ी कार्रवाई की जानी चाहिए। डॉक्टर आशीष देशमुख ने आज रामटेक के एसडीपीओ पे ज्ञापन सौंपा। इस दौरान मल्लिकार्जुन रेड्डी एवं अन्य लोग भी उपस्थित थे। रेती माफियांचे फार मोठे मजल आता गाठणं सुरू झाली आहे। काल आपण पाहिलं की रामटेकच्या एसडीओ मॅडम यांच्यावर जीव घेणे हमला येथील रेती माफियांनी केला आहे। या सर्व रेती माफियाला वतनीवर आणावं, त्यांच्यावर MPDA कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा। तसेच जो जीव घेणे हमला काल एसडीओ मॅडमवर रामटेकचा झाला आहे, त्या संदर्भात 307 हा गुन्हा देखील अटेम्प्टेड मर्डर या रेती माफियावर व्हावी या प्रकारचं निवेदन आज आम्ही सर्वांनी राष्ट्रीय पार्टीचे कार्यकर्ते रेड्डी साहेबांनी मिळून DYS-ना दिला आहे। आमची त्यानिमित्ताने मागणी आहे की तात्काळ रेती माफिया आणि रेती माफिया अंतर्गत चालू असलेलं अवैध उत्खनन हे जिल्ह्यामध्ये थांबवावं। रामटेक तालुका असेल, पारसुरी तालुका असेल, सावनेर तालुका असेल, तिथून नदीचं कनान नदीचं पात्र असेल, पेज नदीचं पात्र असेल, कोलार नदीचं पात्र असेल, मोठ्या प्रमाणामध्ये रेती माफिया अजूनही सक्रिय आहे। येथील जुने सर्व जे नेते आहेत त्यांचा वरदस्त त्याच्यावर आहे आणि त्यानिमित्ताने तात्काळ अशी कारवाई पोलीस विभागाने, गृह विभागाने करावी। महसूल विभाग आणि गृह विभागाने एकत्रित येऊन आलेल्या पोलीस शासकीय कर्मचाऱ्यावर हमला याची सिरियस नोंद घेऊन तात्काळ या संदर्भात कारवाई करावी ही आमची मागणी। हम बोल रहे हैं कि इसमें राजनीतिक आशीर्वाद अगर कोई देता है तो जब हम उसे निश्चित तौर से रेती माफिया जो जिले में सक्रिय है उनकी नकल करने का वक्त आ गया है। राज्य सरकार ने गृह विभाग ने इस संदर्भ में कड़क से कड़क कार्रवाई करना जरूरी है।